नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वां? तर आज लॉगला सुरुवात करण्याआधी मला तुम्हा सर्वांचे ना आभार मानायचे आहेत. आम्हाला खूप खूप कमेंट्स आलेले आहेत, खूप छान छान आहेत. आम्ही भारतात येतोय असं म्हटल्यानंतर काही लोकांनी भारतात येऊ नको असं म्हटलं होतं, आणि त्या मागची भावना सुद्धा खूप चांगली होती की तुम्ही इतकं वर्ष इथं राहिलाय आणि तिथं आल्यावर खूप ऍडजस्ट करावं लागेल तुम्हा सर्वांना मुलांना, तर तिथं छान लाईफ आहे तर तिथंच राहा असं होतं त्या मागचं कारण, येऊ नकोस या मागचं कारण. आणि काही लोकांनी अगदी आनंदाने म्हटलं, पूनम तुम्ही भारतात या, तिथं जसं आयुष्य जगताय तसं तिथंही जगाल, तिथंही तुम्ही छान आनंदात राहाल, सगळं काही चेंज होतंय. आणि त्यांनीही खूप स्वागत केलं, त्यामुळं पहिल्यांदा असं झालं की नको येऊ किंवा ये, अशी दोन्ही बाजूनी ज्या कमेंट्स आल्या त्या खूप छान होत्या. यातून आपल्या प्रती ना प्रेम त्यांचं दिसलं आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला. फक्त काय होतं माहितीये का, प्रत्येक कमेंटला उत्तर देणं जमत नाहीये. सुरुवातीचे म्हणजे आधी पूर्वीचे लॉग कसे होते, डेली लाईफचे होते, पूनम छान लॉग झाला असे असे म्हणजे साधे साधे कमेंट्स असायचे, त्यामुळं हार्ट देणं किंवा थँक्यू म्हणणं, स्माइली फेस देणं इझी होतं, पटकन 10 मिनिटात होऊन जातं हे काम. पण आता ज्या कमेंट्स येत आहेत ना, त्यांना फक्त हार्ट देणं किंवा लाईक देणं इज म्हणजे मला असं वाटलं की ते बरोबर नाहीये, कारण अगदी वेळ काढून तुम्ही 4-4, 5-5 ओळी अशा कमेंट्स आलेल्या आहेत लोकांच्या, आणि त्याची उत्तर सुद्धा खूप मोठी मोठी आहेत. की ह्याच्यावर वेळ मिळेल तसं व्हिडिओ करू, किंवा ह्यातून म्हणजे ह्या कामातून थोडं रिलॅक्स झाल्यानंतर रेग्युलर लाईफ जेव्हा आपलं होईल ना, तेव्हा मात्र सगळ्यांच्या कमेंटला लाईक करू, उत्तरं देऊ. आता मात्र आम्ही खूप बिझी आहोत, पण छान छान कमेंट करत राहा, त्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते. तर चला आता जो मुद्दा आपण या व्हिडिओचा आहे त्याकडे वळूया. आज जो मुद्दा असा चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे भारतात यायची कारण, याचा जो हा निर्णय आहे ना, तर तो निर्णय घेताना आम्ही जे बऱ्याच गोष्टींचा विचार केला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला एक ही गोष्ट सांगतो की व्हिजा आणि जॉब याचा कुठलाही संबंध नाही आहे. आमची जी कारणं आहेत ती खूप वेगळी आहेत थोडीशी, आणि आम्ही ह्या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टींवर चर्चा केली. आता ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बारीक सारीक फक्त शेअर किती करता येईल माहित नाही, किंवा ते शेअर करता येईलच असं नाही आहे. हो ना, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही आमच्या बाजू सांगू, आणि ते आमचं वैयक्तिक प्रत्येकाच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तर भारतात येण्याचं पहिलं कारण म्हणाल ना, तर आपले सगळे रिलेटिव्ह, आपल्या घरची लोक, आणि आई वडील, बहीण भाऊ, त्यांचे सगळे मुलं, नेफ्यूज, आणि मोठा गोतावळा आहे आपला. आणि मला असं वाटलं की माझ्या मुलांनी सुद्धा ना त्यांच्या बरोबर ना वेळ घालवावा आणि त्यांच्या बरोबर मोठं व्हावं. आपण इथं म्हणजे इथं सुद्धा चांगले म्हणजे फ्रेंड सर्कल आहे, सगळ्या गोष्टी करतोय, पण कुठंतरी काहीतरी कमी जाणवत होत की एक असतं ना काहीतरी कमी आहे आपल्या आयुष्यात. आणि आपल्या मुलांना जेव्हा हिवाळ्यात मला जास्त जाणवतं की 6 महिने थंडी असते, मुलं फक्त घरी बसतात ना, तेव्हा मात्र खूप फील होतं. आणि ते लहान आहेत ना, आता ते टाइम छान पद्धतीने स्पेंड करतील त्यांच्या ग्रँड पॅरेंट्स बरोबर. म्हणजे आम्ही सुद्धा ह्या गोष्टी मिस करतोच. सो हा एक मुद्दा होता की मुलं छान वातावरणात वाढतील आणि सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागतील, जसं आपण म्हणतो ना आपल्या कल्चरमध्ये ती वाढायला लागतील. आणि एकदा त्यांचा छान असा बेस वगैरे बसला सगळ्यांबरोबर, म्हणजे ती मोठी ग्रोनअप झाल्यानंतर नंतर शिक्षण साईडला होत राहील, पुढच्या शिक्षणाला ते बाहेर येतील सुद्धा शिकायला. आमचं हे विचार आहे की जेव्हा ते ग्रॅज्युएशनला तयार होतील, ग्रॅज्युएशनला जायला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला, तर त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही त्यांना शिक्षण घ्यायचं आहे किंवा जाऊन तिथं सेट व्हायचं आहे, तर त्यांना त्या गोष्टीसाठी पूर्ण सपोर्ट करायला आम्ही आता सध्या सक्षम आहे. सो तो सपोर्ट आम्ही त्यांना नक्कीच देऊ. आणि एक आई म्हणून माझ्या म्हणजे मला विचाराल तर मी 10 वर्षानंतरचा असा विचार केला ना की पूर्वा कॉलेजला 4-5 वर्ष जाईल, त्याच्यानंतर ओमकार सुद्धा कॉलेजला जाईल, मग 10 वर्षानंतर तो 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 मुद्दा आहे. 2 वर्षापूर्वी म्हणले की आपल्याला, मला असं असं वाटतंय, मग मी त्यावेळेस मला स्वतःला असं वाटलं की अरे आपली म्हणजे लाईफ पार्टनर जी आहे ती आपल्याला काहीतरी सांगते आणि आपण ते शांतपणे बसून थोडस ऐकायला पाहिजे तिचं जे काही म्हणणं आहे ते, आणि त्याच्यावर थोडासा विचार करून मग आपलं मत आपण त्याच्यावर देऊयात. तर पूनम माझी बायको आहेच, पण त्याच्याबरोबर ती माझी खूप चांगली मैत्रीण पण आहे. सो मी ते शांतपणे ऐकून घेतलं, तर तिचा तो पॉइंट मला किंवा तिचा तो मुद्दा मला थोडासा पटला. तिचं काय म्हणणं होतं की सध्याचं जे आपण
दोघं यंग आहेत, मुलं लहान आहेत आणि आपलं लाईफ इतकं बिझी आहे आणि ते इतकं फास्ट म्हणजे जात आहे, मुलं पटपट मोठे होत आहेत. सो आपल्याला सध्या काही वाटत नाही, ठीक आहे. पण फास्ट फॉरवर्ड 10 वर्षानंतर ना, मुलं जेव्हा मोठी होतील आणि ती कॉलेजला जातील, मग कॉलेजला गेल्यानंतर ना त्यांचं ते सेट होतील आणि त्यांचं त्यांचं एक आयुष्य असेल आणि त्यावेळेस मग आपण दोघं असू, मग त्यावेळेस काय. पण त्यांचंही लाईफ असणार आहे, त्यांचंही म्हणजे एवढं शिक्षण केल्यानंतर जॉब जिथं मिळेल तिथं ते जातील आणि आपल्या दोघांना मग जास्त फील होईल. आणि कसं आहे, अजून एक गोष्ट अशी वाटली की आता म्हणजे पूनमचा हे मुद्दा तसा होता त्यावेळेस जेव्हा आम्ही चर्चा केली की 10 वर्ष समजा आपण इथं राहू, 10-15 वर्ष जोपर्यंत मुलं सेट होत आहेत आणि मग 15 वर्षानंतर आपण मग भारतामध्ये जाऊ, तर मग त्यावेळेस आपली वय झालेलं असेल आणि मुलांना इथं ठेवून तिथं आपण राहू शकणार नाही त्यावेळेस. आणि आता आम्ही भारतात आलो तर फ्रेंड्स होतील, आपण फ्रेंड्स करू शकतो, फ्रेंड्स आहेत बरेच आहेत आणि नवीन फ्रेंड्स होतील मुलं लहान असल्यामुळं, तर तिथं आपण ओव्हरऑल काय सिम्पल की जे सोशल लाईफ आहे, म्हणजे आता आम्ही एवढे यंग आहे की भारतात येऊन ते आमचं सोशल लाईफ परत रिकनेक्ट आम्ही करू शकू आणि मुलांना सुद्धा ते खूप चांगलं सोशल लाईफ परत त्यांना आजी आजोबांबरोबर किंवा सगळ्या नेफ्यू यांच्याबरोबर राहण्याचा अनुभव देऊ शकू आणि वयाच्या एका ते ठराविक टप्प्यावर पोचल्यानंतर ना त्यांना पुढच्या शिक्षणाला आणि त्यांचं पुढचं आयुष्य सोयीस्कर होण्यासाठी म्हणून जो काही त्यांना सपोर्ट लागेल तो आम्ही देऊ शकू, ह्या दोन्ही गोष्टी अचीव करू शकू हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर मग आम्ही ठरलं येस मग आपण भारतात जायचा निर्णय घेऊ शकतो. आणि भारतात गेल्यानंतर सुद्धा आता आम्ही जे ट्रान्झिशन करतोय त्याचा जे प्लॅन जेव्हा सांगेन थोडासा आम्ही विचार केला की बाबा त्यांना ते ट्रान्झिशन कसं इझी जाईल, जास्तीत जास्त त्यांना असं म्हणजे सुरुवातीला जास्त अवघड नाही जाणार, ते कसं जास्तीत जास्त किती सोपं होईल त्यांच्यासाठी ह्याचा सुद्धा आम्ही विचार केला. आम्ही आत्ता का विचार करतो यायचा म्हणजे तो एक थोडासा ना मला वाटतं सांगणं महत्वाचं वाटलं की पूर्वा ही 6वीला जेव्हा होती 6th grade आम्हाला असं वाटायचं की 6th grade आपण जास्तीत जास्त इथं थांबू कारण तिला मग तिथं सेट व्हायला अजून जास्त इझी जाईल, कारण तिला कमीत कमी 3 ते 4 वर्ष ना मिळायला पाहिजे तिच्या बॅचलर्स डिग्रीला जायच्या अगोदर, म्हणजे 4-5 वर्ष म्हणजे 11वी 12वीचे 2 वर्ष आणि त्याच्या अगोदरची 3-4 वर्ष तर 6वी ते 7वी ह्या वर्षापर्यंतच आम्ही इथं जास्तीत जास्त थांबायचा विचार केला, कारण ती एकदा 9वी 10वीला गेली तर आम्ही शक्यच नाही, योग्य पण वाटत नव्हतं की कारण एवढे मोठे झालेले असतात, 10वीनंतर तर शक्यच नाही म्हणून आम्ही निर्णय. मग आम्हाला यायचं होतं गेल्याच वर्षी 2022 मग ती 6वीला होती आणि ती आता 7वीला गेली असती, पण 7वीला असताना आम्ही आता सगळ्या भारतात हे एकदम आता नाही का शेवटचा याच्या पुढे अजून जास्त थांबू नाही शकत, मग थांबलो तर मग इथंच थांबायला पाहिजे असा आमचा विचार होता. जेव्हा 2 वर्षापूर्वी निर्णय घेतला होता ना तेव्हा आम्ही ठरवलं होतं, एक निर्णय असा आहे की आपण इथं कायमचं राहू, दुसरा निर्णय असा आहे की आपण भारतात जाऊ. जर इथं राहायचं असेल तर विचार करायचा नव्हता, ज्या ज्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करायच्या आहेत त्या करतच गेलो असतो, जसं आता लाईफ आहे तसं भारतात यायचंय तर ह्या गोष्टी कराव्या लागणार होत्या. आणि आम्ही दोन्ही गोष्टी बघितल्या, आम्हाला वाटलं की इथं राहण्यापेक्षा भारतात जर आम्ही आलो तर ते आमच्यासाठी चांगलं असेल आणि मुलांसाठी सुद्धा आम्ही चांगलं लाईफ त्यांना देऊ. इथं राहणं आणि भारतात येणं, तर भारतात येण्याचा जो आमचा निर्णय होता तो आमच्या दृष्टीनं खूप चांगला आम्हाला वाटला आणि चांगला तर वाटलाच, त्याचबरोबर आणखीन छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही खूप मिस करत होतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं, आम्ही 2-3 वर्षातून एकदा भारतात येतो 3-4 आठवड्यासाठी कारण शाळेला आणि ऑफिसला यायला सुट्टी नसायची. तिथं आल्यानंतर 1 आठवडा आपला असाच जायचा, मग शॉपिंग करण्यात जायचा, लोकांना भेटण्यात जायचा, आम्हाला फिरता आलं नाही. आणि जेव्हा आम्ही यंग होतो ना तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते भारतात फिरण्यासाठी, मला अजूनही खूप वाईट वाटतं. एका ह्याच्या फ्रेंडचं लग्न होतं आणि त्याला 10,000 खर्च येणार होता आणि आम्ही ते कॅन्सल केलं होतं. सुट्टी नसते आणि तिथं आल्यानंतर 3-4 आठवडे असेच संपून जायचे. आम्हाला भारत फिरायचा होता, बाहेरच्या म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळे देश आहेत तिथं पण आपल्याला जायचं होतं. आणि
नाही इथं राहिलो ना ते सुद्धा होणार नाही. मला खरं माहितीये आम्ही इतके वर्ष राहिलो ना, फक्त आम्ही अमेरिकेत इकडे तिकडे फिरतोय, भारतात आल्यानंतर फक्त आपल्या लोकातच आपण असतोय. सो मला असंही वाटलं की आता आपण यंग आहोत तर 8-10 वर्षात आपल्याला भरपूर फिरता सुद्धा येईल, आम्हाला वेळ काढता येईल असं मला वाटलं. की इथल्या लाईफस्टाईल मध्ये नाही काढता, मला असं वाटलं की वेळ काढता येत नाहीये आणि तिकडे आल्यानंतर आम्हाला तो वेळ काढता येईल. की आयुष्य एकदाच मिळतं आणि आपण भरपूर छान पद्धतीनं ते स्पेंड करावं, भरपूर गोष्टी एक्सप्लोअर कराव्या, भरपूर ठिकाणी फिरावं. आणि खरं सांगू का, भारतात असो किंवा इथं असो, कष्ट करायला लागणार, जॉब करायला लागणार, पैसे कमवायला लागणार आणि लागणारच आपल्या आयुष्य जगण्यासाठी, नाही का. सो ठीक आहे, 10 वर्ष आपण इथं राहिलो, खूप छान एक्सपिरियन्स आला आणि आता भारतात गेल्यानंतर सुद्धा कष्ट संपलेलं नाही, आपण तिथंही करू जसं इथं केलं तसं. पण मला असं वाटलं की तिथं थोडंसं रिलॅक्स होऊन करता येईल आणि थोडासा वेळ काढता येईल स्वतःसाठी. आणि आपलं असं इतकं फिरणं झालं नव्हतं भारतात, नाही का, बऱ्याच गोष्टीमुळं, शिक्षण झालं, मग जॉबला लागलं, इकडं आलो. तर मला असं वाटतं की वयाच्या म्हणजे ह्या वयात आपण फिरायला हवं. माझ्या आजूभोवती ना खूप मोठा फ्रेंड सर्कल आहेत, यंग लोक सुद्धा खूप आहेत जे शिक्षणासाठी आलेले आहेत, त्याचबरोबर नवीन लग्न झाल्या ज्यांना अजून मुलं नाही आहेत ती आहेत, प्रत्येक एज ग्रुप आहेत, म्हणजे माझ्या एवढी ज्यांची कॉलेजला गेल्या, ज्यांची मुलं लग्न झाल्यात आणि अगदी 70-80 वर्षा पर्यंतच्या एजची सगळे माझे फ्रेंड्स झालेले आहेत. मी त्यांचं सगळं आयुष्य पाहिलेलं आहे आणि बघता बघता आम्हाला असं वाटलं की चला आपण सुद्धा आता ना हे बघता बघता एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला, तोही 10-20 वर्षानंतर कसं आपलं लाईफ असेल. तर मला खूप म्हणजे छान वाटलं या सगळ्यांबरोबर म्हणजे भेटून वगैरे वावरताना की आपल्याला ह्या ह्या गोष्टी करायला हव्यात. कारण 50-60 वर्षानंतर आपण जर सगळ्या गोष्टी फिरायच्या म्हणले सगळ्या ठिकाणी, तेव्हा तब्येत साथ देईल असं माहित नाही आपल्याला. सो मला असं वाटतं की टचवूड आतापर्यंत आपण स्ट्रॉंग आहे, सगळ्या गोष्टी करतोय, तर पुढचे 8-10 वर्ष आपण कामही करू आणि भरपूर गोष्टी आपण करतायत. सो हा एक मुद्दा होता आमचा. बऱ्याच जणांचं असं होतं की पुन्हा इथली लाईफस्टाईल खूप छान आहे आणि म्हणजे वातावरण छान आहे, ओव्हरऑल लाईफस्टाईल, घर, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना खूप अप्रूप वाटत होतं, खूप कौतुक करत होते की तुम्ही इथंच राहा, भारतात येऊ नका वगैरे. तर खरं सांगू का, आमचं बरंच आयुष्य तिथं आम्ही घालवलेलं आहे, त्यामुळे तिथली जीवनशैली माहिती आहे. इथं आलो, इथं सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो आणि सगळ्या गोष्टी शून्यातून इथं सुद्धा केल्या. तर मला असं वाटतं की आम्ही इथला सुद्धा सगळा विचार केलाय आणि भारतातला सुद्धा विचार केलाय आणि दोन्ही गोष्टींचा विचार करून एक छान असा निर्णय घेऊन मगच आम्ही भारतात येतोय की आपल्याला तिथं काय गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. आणि खरं सांगता आपल्याला ऍडजस्ट म्हणाल ना, आपण इथं सुद्धा खूप गोष्टी ऍडजस्ट केल्या आतापर्यंत, म्हणजे अगदी थंडी असेल, नवीन आम्ही आलो ना वर्षभर ऍडजस्टमेंट मध्येच गेलेले आहेत, मग त्यामुळे भारतात जरी आलो आम्हाला 6 महिने वर्षभर ऍडजस्टमेंट साठी लागले तरी काही हरकत नाही असं वाटतं. नवीन ठिकाणी गेलं तर मला असं वाटतं की मला ते खूप अगोदरपासून एक गोष्ट वाटते की गाडी इंजिन असतं ना, त्याच्यात एखादा नवीन गिअर घातला ना, त्या गिअरला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो थोडा. ते थोडस तसं मला वाटतं की मी तिकडून इथं येतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला इथल्या याच्याप्रमाणे ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ द्यावाच लागतो. अजून एक अशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही म्हणजे पूनम, तू मुलांना आणि नवऱ्याला कसं कन्व्हिन्स केलंस भारतात येण्यासाठी. नवऱ्यानं तर आता तुम्हाला ती गोष्ट सांगितलीच आहे की पूनमनं असे मुद्दे काही मांडले, ते त्यालाही पटले, त्याच्यावर त्याने विचार केला. मुलांचं म्हणाल तर आम्ही 2 वर्षापूर्वीच हा निर्णय घेतला होता आणि कोविडमुळे तो 2 वर्ष पुढं गेला बऱ्याच कारणामुळं. पण घरात असंच आम्ही वातावरण ठेवलं होतं, मुलांशी चर्चा करणं, गप्पा मारणं, भारतात जाण्याच्या गोष्टी आमच्या घरात नेहमीच व्हायच्या, त्यामुळं मुलांना अचानक आम्ही सांगितले की आता आपण पुढच्या महिन्यात भारतात जातो असं काही नव्हतं, त्यामुळं त्यांनाही इझी आहे म्हणजे आमच्या घरात असं काही झालं नाही. ओंकारचं सांगू का, एक बॅग ठेवली आहे, ठेवलेत म्हणजे काही गोष्टी आपल्याला न्यायच्या त्या बॅग मधून घेऊन. तर त्याचं शनिवार रविवारी असं असतं की मम्मा लेट्स गो टू इंडिया असं असतं त्याचं. सो ही इज सो एक्सायटेड, तो एक्सायटेड आहे कारण त्याला तो प्रत्येक विकेंडला 2 विकेंडच्या नंतर तो त्याच्या सगळ्या कझिन ब्रदर्स बरोबर सिस्टर्स व्हिडिओ कॉल वगैरे करतो आणि गप्पा मारतो आजी आजोबांबरोबर. मग ते
त्याला तो एक कनेक्टेड आहे त्या बाबतीत असं असतं, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवय आहे. ऍडजस्टमेंट हे लाईफचा पार्टच आहे, ते कुठेही गेलं तरी ते ऍडजस्टमेंट करायला लागतेच थोडीशी. आणि पूर्वाला मराठी, जसं आपण मराठी क्लासला घातलं होतं तर तिला मराठी लिहायला वाचायला येतं तिला, त्यामुळं ते सुद्धा आम्हाला थोडं टेन्शन कमी आलं. अरे बापरे, तिला जाऊन आई पासून सुरू करावं लागणार नाहीये. आय नो थोडस डिफिकल्ट होईल तिला, पण मुलं ना वर्षभरात त्यांची ब्रेन पॉवर असते ना, म्हणजे कॅच करण्याची शिकण्याची खूप फास्ट असतं, तर त्यामुळे ती लवकर शिकतील. बरेच जण मला असं म्हणतात की व्हिडिओमध्ये मुलं मराठी जास्त बोलत नाही, मी त्यांना फोर्सही करत नाही. एक उदाहरण देते, आपण जेव्हा भारतात गेलो होतो ना, अगदी 3 आठवड्यासाठी आम्ही भारतात गेलो होतो, आणि पूर्वाचं म्हणाल इथं तिला जास्त मराठी बोलता येत नाही, येत नव्हतं. इथं असताना ना थोडं थोडंच मराठी बोलायची. जेव्हा आम्ही भारतात गेलो 3 आठवड्यासाठी आणि 3 आठवड्यानंतर आलो ना, ती इतकं छान मराठी बोलत होती. मग मला वाटलं अरे 3 आठवड्यात ही इतकं छान मराठी बोलते. सो तेव्हा मी ठरवलं की नाही, मुलांना फोर्स नाही करायचं, त्या त्या वातावरणात गेल्यानंतर ते शिकतात. आणि उदाहरण आहे मुलीचं, त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टींचा छान विचारच केलाय आम्ही. आणि आय होप की जास्त काही त्रास होणार नाही, आणि ज्या गोष्टी भाषेचा एवढं काही होणार नाही, कारण ती मातृभाषा आहे आपली आणि ती येईलच ती. पण भारतात येण्यासाठी आम्ही जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयामध्ये जे खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामधली जी काही थोडीफार कारण आम्हाला शेअर करता आली तर ती ही आहेत. आणि माहित नाही ती किती व्यवस्थित सांगता आली, कारण हा याला एक असं हे नाही की हे कारण आहे आणि टिक मार्क नाही याच्यासाठी आम्ही येतोय. कारण 2 वर्षाच्या चर्चेनंतर ना आम्ही हा घेतलेला निर्णय आहे, आणि त्याच्यामध्ये इतके सारे छोटे छोटे मोठे मुद्दे आहेत, तर ते सगळेच मुद्दे काय मांडता आले असतील असं नाही, आणि त्यातले काही मुद्दे पर्सनल पण असतात. सो जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढंच सांगितलं. आणि आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी भारतातून इथं आलो, ते सुद्धा आम्ही विचार करूनच आलो होतो, आपल्याला एक संधी मिळती आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. ती वेळ तशी होती, एज तसं होतं, छान छान ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात, तर कष्ट केलं की आपण सगळ्या गोष्टी कशा छान होत असतात, नाही का? आणि तेच आहे की आपल्याला आपल्यावर आपल्याकडे जे स्किल आहे त्या स्किलवर आपल्याला आपला कॉन्फिडन्स असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो असं मला तरी वाटतं, आणि पूनमला सुद्धा ते वाटतं. त्यावेळेला जो निर्णय घेतला होता इथं येण्याचा तो योग्यच होता, आणि आता वयाच्या ह्या टप्प्यावर भारतात जाण्याचा आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो सुद्धा आमच्यासाठी योग्यच असेल, नाही का? आणि पूर्ण विचार करून घेतलाय. तर चला, आजचा हा लॉग मी इथंच थांबवते, पुन्हा लवकरच भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.